हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण असा विषय बोलणार जे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण असे लोकांना पण पाहतो, पण आपल्याला हा गुण आपण कसा कमी करायचा हे माहीत नाही. कधी कधी आपल्यातही असे गुण असतील, आपल्याला ते गुण कमी पण करायचे आहेत, नाहीसे करायचे आहेत, पण तो पण माहीत नाही आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलूया. आपल्या आजूबाजूला अशी बरी माणसं असतात, त्यांना लोकांचं चांगलं काही दिसत नाही. जे एकाच गोष्ट वाईट आहे, कमी आहे, तेवढीच दिसते. फक्त त्यांना ते लूपहोल्स दिसतात. काही कमी आहे तर दिसते, काही वाईट आहे तर दिसते. त्यांना चांगलं कसं काय दिसत नाहीये ह्याच्या बाबतीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. बहुतेक ही गोष्टच असावी असं मला वाटते, मी वाचलेलं आहे. एकदा काय झालं, एका माणसाला त्याला एग खूप आवडायचे, म्हणजे अंडी. म्हणून नवीन नवीन लग्न झालेलं होतं, त्याचे बायकोनं ठरवलं आज आपण त्याला दोन अंडी उकडून देऊया. तिनं दोन अंडी उकडली आणि दिली. तो म्हणाला, हे काय अंडी उकडलीस? होय, ह्याचं आमलेट करायला पाहिजे होतं, चांगलं झालं असतं. दुसऱ्या दिवशी ती म्हणाली, बहुतेक आमलेट आवडते त्याला, आमलेट करूया आपण. तिनं आमलेट केलं. अयो, हे अंडे आमलेट आवडते होय, ही उकडलेली खायला बरी म्हणाला. तिसऱ्या दिवशी तिनं काय केलं, परत दोन अंडी घेतली, एक अंडा उकडून ठेवला, एक अंड्याचं आमलेट केली. ना, नवीन लग्न झालेलं, तिला वाटत होतं आपले नवऱ्याला खुश करावं, आपण जे केलेलं चांगलं झालं की नवरा आपल्यावर खुश होईल. तिला आईनं सांगितलेलं होतं, कोणाचंही मन जिंकायची वाट ही पोटातनं जाते, त्याच्या आवडीनिवडी समजून घे, त्याच्या आवडीप्रमाणे त्याला जेवायला खायला घालून दे म्हणून. तिनं एक अंडा उकडलं आणि एका अंड्याचं आमलेट केलं. आज तरी आपला नवरा खुश होईल म्हणून वाटलं तिला. पण त्यांना नाश्ता करायला बसल्यावर काय म्हणाला, ते उकडलेले अंडे आहे का नाही तर आमलेटला वापरायला पाहिजे होतं, आणि जे आमलेटला वापरलीस तर अंडं उकडायला पाहिजे होतं, तर चांगलं झालं असतं. ही काल्पनिक गोष्ट पण असेल, मला माहीत नाही, मी वाचलेलं सांगितले. म्हणजे अशी लोक असतात, प्रत्येक गोष्टीत काहीतरी काहीतरी कमी करतात. असे आपल्या घरात पण असतात माणसं, बरं का? आजूबाजूला असतात, आपण नोकरी करतो तिथे असतात. दुसऱ्याचं चांगलं म्हणायच्याऐवजी एकाच गोष्ट कुठेतरी जरा कमी दिसली की तेवढ्याला अगदी बरोबर त्याच्यावर बोट ठेवून म्हणायचं. आता हे कशामुळे होते, कशामुळे घडते? हे सर्वांकडे काही असला वाईट गुण असतो असं नाही, पण काही लोकांकडे हा वाईट गुण असतो. आता पहिलं कारण असेल अपब्रिंगिंग. जसं तुम्हाला मोठं केलं जाते, तेव्हा तुमचे आजूबाजूला अशी लोक असतील, त्यांचं बघून ऐकून तुम्हाला हे गुण तुमचे पण डेव्हलप झाले असतील. किंवा दुसरं, असुरक्षिततेचा भाव, इनसेक्युरिटी फिलिंग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, त्याच्यामुळे पण हे निर्माण होते. किंवा कधी कधी ही एखाद्याची कमजोरी असू शकते. काही होते बघा, आपल्यापेक्षा वरचा आपल्याला बोलला की आपण बोलू शकत नाही. सपोज तुमचा बॉस तुम्हाला रागवला, फायरिंग केलं तुमच्यावर, ते तुम्ही बॉसला उलट बोलू शकता का? नाही.
मग तुम्ही घरी आल्यावर काय करता? तो राग आपल्या मुलांवर काढता, बायकोवर काढता, म्हणजे आपल्यापेक्षा जे कमी आहेत त्यांच्यावर आपण तो राग काढायला बघतो, किंवा त्यांच्यावर ह्या चुका काढायला बघतो, त्यांच्या चुका काढतो आपण. तू असं केलंस बघ म्हणून हे असं झालं, कशाला हे दुसऱ्यावर काढायचं? मग असे लोकांना आपण कसं बदलायचं? किंवा आपलेच हे गुण असले तर आपण काय करायचं? आणि बरेच घरात हे घडते, मी ऐकलेलं आहे. बटाट्याची डोसेला भाजी करतो, तसं कोरडी केली की नाही मला अशी नाही आवडत ती, मला रसभाजी आवडली असती म्हणायचं. रसभाजी केली की असली कशाला केली, अमुक करायचं होतं ते मला आवडली असती, असं कशातही कमीपणा काढायचं, कशातही चुका शोधायच्या. ते हे आपण कसं बदलायचं हे आपण बघायला पाहिजे. हे एक प्रकारचं नेगेटिव्ह माइंडसेट आहे. आणि काही लोक तरी मी डॉमिनंट आहे, मी कोणतरी आहे म्हणून बाकीच्यांना तुच्छ दाखवायला असं नावं ठेवायची त्यांना सवय असते. आता सगळं घर एवढं सुंदर छान अरेंज केलेलं असते तरी हे इथे का ठेवला, हे टेबल तिकडे ठेवायला हवं होतं, हे नको बेडशीट दुसरं बेडशीट घालायला पाहिजे होतं, असं काहीतरी काढतीलच ते. आता हे कसं ओव्हरकम करायचं आपण? पहिली गोष्ट म्हणजे जे काही आहे तर आपण एक्सेप्ट करायला शिकायचं. एक्सेप्ट करायला शिकायचं. आणि आपल्या घरात कोणाला तरी अशी सवय असली, नवऱ्याला असू शकेल, बायकोला असू शकेल, का म्हणजे ते वेगवेगळ्या घरात आलेले असतात, त्यांचं अपब्रिंगिंग वेगळं असते, अशा वेळी दुसरे व्यक्तीनं त्याचे हे गुण कमी करायला मदत करायची त्याला. आणि मेन म्हणजे जे काही आपल्याला देवानं दिले त्याला ग्रॅटिट्यूड, थँक्यू म्हणायला शिकायचं. आपण दिवसात किती वेळेला थँक्यू म्हणतो हे विचार करायला पाहिजे. आपण जास्तीत जास्त वेळेला आपले बोलण्यात शब्द हे थँक्यू यायला पाहिजे. दिस शोज अवर ग्रॅटिट्यूड. आणि पेशन्स पाहिजे आपल्याला. आपल्याला काय लागते? सगळं लागते, लगेच लागते, विदिन 2 मिनिट्स. ह्याचे शिवाय आपण तुलना करायची नाही. बघा, प्रत्येक माणसाकडे त्याचेच गुण आहेत, गुण आहेत त्याचे दोष आहेत. गुण दोषांसकट तो ह्या पृथ्वीवर आलेला असतो. प्लस पॉइंट्स असतात, इन द सेम वे मायनस पॉइंट्स पण असतात. त्यामुळे आपण कोणालाही कम्पेअर करायचं नाही. आपल्या मुलांना लोकांच्या मुलांबरोबर कम्पेअर करायचं नाही. तो बघ कसं करतो, तुला येते का? नाही. तुमचे मुलात गुण आहेत ते त्या मुलात नसतील, हे लक्षात ठेवायचं. आणि हेचेत नाही, एवढं सगळं करूनही झालं नाही ते, आपण प्रोफेशनल हेल्प घ्यायची. प्रोफेशनल लोक तुम्हाला मदत करायला आहेत, ते लोकांची मदत घ्या. हेतनं बाहेर पडणं खूप सोपं होते. आता तुम्ही म्हणाल, हेतनं कशाला हो बाहेर पडायचं? अहो, सारखं दुसऱ्याचे दोष काढणारा माणूस आवडतो का कोणालाही? नाही. तुम्ही बघा, एखाद वेळेस दुसऱ्याचे मुलाला काहीतरी तुम्ही हे म्हणा आहे काय असं आहे, हा काय नीट बोलता येत नाही, ह्याला अमुक नाही तमुक येत नाही, त्याच्या आई वडिलांना तरी आवडेल. कोणालाही आपले दोष काढलेले आवडत नाही. तुम्ही चांगल्या गोष्टींचं कौतुक करा, मग हळूवारपणे टॅक्टफुली कसं ते तुमचं अगदी जवळचं असलं, तुम्हाला त्याला सुधारायचं असलं,
ते टॅक्टफुली तो गुण त्याचा काढायला शिका. पण ऑल ऑफ ए सडन म्हटलं की कोणालाही आवडत नाही आणि असे दुसऱ्याचे दोष दाखवणारी व्यक्ती कोणालाही आवडत नाही. आणि आपण कोणाचंही आपण स्वतः सुद्धा चांगले गुण बघावे, त्याच्यातनं आपण शिकावं, दोषांकडे आपण बघायचं नाही. म्हणून तरी पाटगावकर यांनी सांगितलं होतं, ग्लास अर्धा भरलेला आहे म्हणा, पण आमची वृत्ती कुठली, आपण अर्धा रिकामा आहे म्हणतो, नाही, आपण ते अर्धा भरलेले ग्लासकडे बघूया. अच्छा, हॅव अ गुड डे.